आताची महत्त्वाची बातमी, 5 डिसेंबरला आझाद मैदानामध्ये नव्या सीएमच्या शपथविधीची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांकडून माहिती मिळते 5 डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो, त्यासाठी आझाद मैदानाची चाचपणी केली जात आहे. अधिक माहितीसाठी थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे. विनायक, आझाद मैदानाची चाचपणी केली जाते, कदाचित 5 डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी असू शकतो. निखिला, बरोबर आहे. पहिले 2 तारखेला हा शपथविधी होईल अशी माहिती जी आहे ती मिळाली होती, परंतु शिवाजी पार्कवरती भव्य असा हा कार्यक्रम घेण्याचं ठरत होतं. परंतु शिवाजी पार्कवरती आपण जर पाहिलं तर 6 डिसेंबरचा कार्यक्रम जो आहे त्यामुळे शिवाजी पार्क त्या ठिकाणी उपलब्ध होणार नाही आहे. महायुतीला मुख्यमंत्री पदाची शपथीचा सोहळा जो आहे तो भव्य असा घ्यायचा आहे, कारण इतर राज्यातले सगळे मुख्यमंत्री त्याचबरोबर केंद्रातले सगळे प्रमुख अतिथी जे आहेत ते या संपूर्ण कार्यक्रमाला येणार आहेत, त्यामुळे हा विलंब होतोय. एक मोठं मैदान मिळवण्याच्या तयारीत महायुती आहे आणि यामध्ये आझाद मैदान याची चाचपणी सध्या केली जाते. आझाद मैदानावरती हा 5 डिसेंबरला हा कार्यक्रम घेतला जाईल अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळालेली आहे. आणि महायुतीचा संपूर्ण सरकारचं हे कॅबिनेट जे आहे ते त्यांचा शपथविधी जो आहे तो होऊ शकतो, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो आणि त्याची आता सगळी तयारी जी आहे किंवा चाचपणी जी आहे ती केली जाते. विविध आपण जर पाहिलं तर राज्यातले मुख्यमंत्री आणि केंद्रातले सगळं मंत्रिमंडळ हे सगळे येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊ शकतात, अमित शहा येऊ शकतात, त्यामुळे हा सगळा कार्यक्रम जो आहे तो भव्य असू शकतो आणि त्याच अनुषंगानं माहितीकडून ही सगळी तयारी केली जाते आणि त्यामुळेच विलंब जो आहे तो शपथविधीला होतो. आणि आता जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार 5 डिसेंबरला आझाद मैदानाची चाचपणी जी आहे ती केली जाते आणि आझाद मैदानावरती हा शपथविधी जो आहे तो पार पडू शकतो. निखिला, धन्यवाद विनायक एकूणच माहितीबद्दल. तर 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जाते. आझाद मैदानाची यासाठी चाचपणी केली जात आहे.